मित्रांनो, आज आपण सरासरी आणि त्यालाच आपण ॲव्हरेज म्हणतो त्या नावाचा टॉपिक आपल्याला आज बघायचा आहे. काय की सरासरी म्हणजे सगळे सर्व संख्यांची बेरीज. सर्व संख्यांची बेरीज, जितक्या काही संख्या असतात त्यांची सगळ्यांची काय बेरीज, आणि भागीला भागीला काय सर्व संख्या म्हणजे एकूण संख्या, एकूण संख्या. तर अशा पद्धतीने सरासरी काढलं जाते. सरासरी बरोबर काय तर सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. ठीक आहे, जिथं होईल तिथे आपण याचा वापर करू, नाही तर मग आपल्याकडे ट्रिक्स आहे तर त्या ट्रिक्सचा आपण सुद्धा इथे वापर करणार आहोत. म्हणजे आपल्याला महत्त्वाचं आहे की आन्सर लवकरात लवकर आलं पाहिजे. ठीक आहे, तर याला आपण थोडंसं आणखी समजून घेऊ. सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या बरोबर काय तर सरासरी. आणि थोडा याला जिथं जर आपण फिरवलं बरोबर ज्या चिन्ह जर असेल तर तिरपा गुणाकार होते, म्हणजे सरासरी गुणिला एकूण संख्या. सरासरीला शॉर्टमध्ये आपण स लिहून घेऊ, तर सरासरी. ठीक आहे, सरासरी आणि एकूण संख्यांचं काय होईल गुणाकार. सरासरी गुणिला काय होतात एकूण संख्या. तर बरोबरमध्ये काय उरेल मग सर्व संख्यांची बेरीज उरेल. तर याला आपण शॉर्टमध्ये फक्त बेरीज लिहून घेऊ. म्हणजे जर सरासरी दिली असेल आणि जितक्या संख्यांची ती सरासरी असेल त्या संख्यांसोबत जर त्यांचा तुम्ही गुणाकार केलं तर आपल्याला काय मिळते, त्या सगळ्या संख्यांची बेरीज मिळते. त्याच पद्धतीने जर आता आपण इथे संख्या काढायच्या आहेत, म्हणजे संख्या इथं ठेवायचं आहे, तर एकूण संख्या किती आहेत ते जर आपल्याला काढायचं आहे, संख्या एकूण संख्या जर आपल्याला काढायचं तर काय होईल, एकूण संख्या इथंच पाहिजे. म्हणजे ही सरासरी आहे ही त्या साईडला जाईल, इथे बेरीज आहे बरोबरच्या समोर दिलेली आपल्याला काय बेरीज. तर ही जी सरासरी आहे हे गुणाकारामध्ये त्या साईडला जाऊन काय होईल भागाकारामध्ये, म्हणजे या संख्येचं खाली येईल सरासरी. तर इथून आपल्याला काय समजलं, एकाच फॉर्म्युल्याला आपण तीन टाईपने बनवलेला आहे. सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. आणि जर सरासरी गुणिला संख्या केलं, सरासरींचा गुणाकार जर संख्यासोबत केलं तर आपल्याला सगळं सर्व संख्यांची काय मिळते, एकूण बेरीज मिळते. ती जर एकूण संख्या जर आपल्याला काढायची आहेत की किती आहेत, तर एकूण संख्या जर काढायची आहे तर काय करायचं, बरोबरमध्ये आपल्याला बेरीज घ्यायची आहे. म्हणजे बेरीज गरजेचं आहे, सर्व संख्यांची बेरीज पाहिजे आणि त्या भागीला तिला जर सरासरी केलं तेव्हाच आपल्याला काय मिळेल तर एकूण संख्या मिळतील. तर मित्रांनो, आपण हा पहिला प्रश्न आता बघू. काय म्हणत आहे, या संख्यांची सगळ्यांची आपल्याला काय काढायचं आहे, इथे सरासरी काढायचं आहे. तर जर पहिला प्रश्न बघितलं तर सरासरी कसं काढतात, सगळ्यांची बेरीज. तर सरासरी बरोबर बेरीज भागीला एकूण संख्या. तर यांची जर आपण बेरीज केलं तर 5 आणि 4 9 9 आणि 3 12 12 आणि हे 3 किती झाले 15. 15 एकूण संख्या 3 आणि 2 5 भागीला 5 करू, तर 5 ने भागीला 15 केलं तर किती मिळेल 3. तर 3 काय मिळेल आपल्याला, या संख्यांची काय मिळाली सरासरी. सरासरी काय मिळेल 3. तसेच इथं जर आपण बघितलं तर 10 आणि 8 18 18 आणि 6 24 24 आणि हे 6. ठीक आहे, 24 आणि 4 28 आणि 2 30. या 30 ला भागीला 1 2 3 4 5 संख्या केलं, 30 भागीला 5 केलं तर 5 सक्कम 30, म्हणजे या संख्यांची सरासरी 6 मिळेल. तसंच इथे आपल्याला मिळेल. तर या पद्धतीने आपण या संख्यांची सरासरी काढू शकतो. किंवा बघा, या प्रश्नाकडे आपण जर थोडं लक्ष दिलं तर 1 च्या नंतर 2 2 च्या नंतर 3 3 च्या नंतर 4 आणि 4 च्या नंतर 5 हा सगळ्या संख्या क्रमाने आहेत. जर संख्या क्रमाने असेल, ठीक आहे, पुन्हा एकदा लक्षात घ्या की जर संख्या क्रमाने असेल तर जी मधातली संख्या असते तिला आपण मिडल नंबर म्हणतो. तर जी मधातली संख्या असते तीच त्या संख्यांची सरासरी असते. तर 5 संख्यामध्ये पहिले 2 सुटतील आणि शेवटचे 2 सुटतील, मधामध्ये किती आहे 3 आहे. तर 3 ला आपण डायरेक्ट त्या संख्येची सरासरी म्हणजे ॲव्हरेज, तर त्या संख्येला आपण 3 ला आपण डायरेक्ट ॲव्हरेज पकडू शकतो. ठीक आहे, तर काय लक्षात ठेवायचं, जर क्रमानुसार संख्या असेल तर जी मधातली संख्या असते तीच या संख्येची सरासरी असते. तसंच या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर 5 संख्यात मधातली संख्या 6
आणि संख्या बघून घ्यायचं क्रमानुसार आहेत की नाही. दोनच्या नंतर सहा, दोनचा अंतर आहे, चारच्या नंतर सहा, इथे पण दोनचा अंतर आहे, प्रत्येकामध्ये दोनचा अंतर आहे आणि हे सगळ्या संख्या सम आहेत. तर समसंख्यामध्ये दोनचा अंतर असतो, ठीक आहे. तर प्रत्येकामध्ये दोनचा अंतर आहे. मधातली संख्या बघून घेऊ आपण, मधातली संख्या कुठं आहे, सहा. तर सहा या सगळ्या संख्याचं काय मिळेल आपल्याला, ॲव्हरेज मिळेल, त्याला आपण सरासरी म्हणतो. तर या संख्येचा या प्रश्नाचं उत्तर काय येईल, सहा. इथे या प्रश्नाचं उत्तर किती मिळालं, तीन. तसं या संख्येमध्ये जर आपण बघितलं या प्रश्नामध्ये, तर चार संख्या आहेत, तर इथून दोन सुटतील, इथून दोन सुटतील, म्हणजे या दहा आणि पंधराच्या मधामध्ये पकडावं लागेल. तर पंधरा आणि दहाच्या मधामध्ये संख्या काय असेल, 12.5, ठीक आहे, 12.5. तर 12.5 म्हणजे इथून पण अडीजने मोठी आहे आणि इथून पण अडीजने लहान आहे. तर या सगळ्या संख्याच्या मधामध्ये 12.5 आहे, ह्या 12.5 या संख्येची काय होईल, सरासरी होईल. तर या पद्धतीने तुम्ही मधातली संख्या डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, त्यांची सरासरी पकडू शकता. परंतु केव्हा पकडायची आहे, जेव्हा त्यांच्यामध्ये जर सारखा अंतर असेल, ठीक आहे, आणि संख्या क्रमानुसार असेल, त्यावेळेला पकडायचं. जर समजा तुम्हाला मधातली संख्या जर डायरेक्ट ओळखता नाही आलं, तर त्याच्याही एक दुसरा पर्याय असते सॉल्व करण्याचा, परंतु केव्हा केव्हा तो लागू होईल, जेव्हा जेव्हा संख्या क्रमानुसार राहतील, ठीक आहे. आता इथे क्रमानुसार आहेत. समजा तुम्हाला मधातली संख्या डायरेक्ट जर ओळखता नाही चालत, तर मग काय करायचं, सरासरी काढण्याचा दुसरा एक पर्याय असतो. सरासरी जर काढायची असेल तर काय करायचं, पहिली संख्या पकडून घ्यायची. पहिली संख्या काय होते इथे, दोन. तर पहिली संख्या आणि त्याच्यानंतर शेवटची संख्या, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या करायची, ठीक आहे, शेवटची संख्या आणि भागीला दोन करायचं आहे. तर भागीला दोन का करतात, कारण की पहिली संख्या आणि शेवटची संख्या दोन्ही मिळून टोटल किती संख्या झाल्या, दोन संख्या. तर जितक्या संख्या पकडले तितक्या संख्या खाली लिहून त्यांना भाग दिलं जाते, ठीक आहे. तर पहिली संख्या दोन आणि शेवटची संख्या दहा, तर दहा आणि दोन, दोन संख्या वरती लिहिल्या तर दोन संख्या असं खाली लिहायचं. तर दहा आणि दोन किती झाले, 12/2 केलं तर काय मिळेल, सहा. ते आपण पहिल्यांदाच इथं बघितलं आहे की मधातली संख्या सहा आहे, म्हणजे ॲव्हरेज सहा आहे. तर तुम्ही पहिली संख्या प्लस शेवटची संख्या 2 करू शकता, कारण की दोन संख्या पकडलं म्हणून 2 झालं. आता इथे जर आपण त्याच पद्धतीचा जर वापर केलं, तर पहिली संख्या 5 प्लस शेवटची संख्या 20, ठीक आहे, दोन संख्या घेऊन झाले, 2 तर 20 आणि 5 25, तर 25/2 केलं, 25/2 तर 25 चे अर्धे, ठीक आहे, 2 करणे म्हणजे अर्धे करणे, तर 25 चे अर्धे किती होणार, 12.5, 12.5. तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही अंतर काढू शकता, परंतु ते केव्हा लागू होईल, जेव्हा प्रत्येकामध्ये सारखा अंतर असेल त्याच वेळेला आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. जर 15, 17 आणि 1 यांची सरासरी 40, तर 1 ची किंमत किती, ही जी 1 आहे म्हणजे एक तिसरी संख्या आहे, कारण की दोन संख्या झाल्या आणि ही एक संख्या तिसरी संख्या आहे. तर ती तिसरी संख्या कोणती आहे ती आपल्याला काढायची. तर सरासरी कसं काढतात, सरासरी बरोबर सर्वांची बेरीज भागीला एकूण संख्या. तर असं तुम्हाला शॉर्टमध्येच लक्षात ठेवायचं आहे. तर आपण पहिल्यांदा बेरीज करून घेऊ. बेरीज म्हणजे कुणाकुणाची बेरीज, तर 15, 17 आणि 1 यांची बेरीज, ठीक आहे, 1/2 एक, दोन, तीन संख्या. तर इतकं केल्यानंतर आपल्याला काय मिळतं आहे, बेरीज भागीला एकूण संख्या. बेरीज भागीला संख्या केल्यानंतर सरासरी मिळते. तर बरोबर काय मिळेल, सरासरी. तर सरासरी ऑलरेडी दिली आहे, किती आहे, 40. तर बरोबर आपण लिहून घेऊ 40. त्याला सॉल्व करताना बरोबरचं चिन्ह असेल तर नेहमी गुणाकार होतो, तिरपा. तिरपा गुणाकार केला तर 40 × 3 केलं 120, 4 × 3 = 12 आणि ह्या 0 म्हणजे 120. 15 + 17 केलं, ठीक आहे, 15 + 17 केलं तर आपल्याला किती मिळेल, 32. आणि प्लस सोबत काय करायचं, एक्स. मग आता एक्स आपल्याला काढायचं आहे. तर एक्सची जवळची संख्या दुसऱ्या साईडला घेऊन जायचं, म्हणजे हे एक्स इथंच राहणार, हे 32 तिकडे जातील, हे प्लसमध्ये आहे त्या साईडला जाऊन मायनस होतील, म्हणजे 120 मायनस आपल्याला किती करायचं आहे, तर 32. तर 120 जर आपण 32 मायनस केलं, 0 × 2 = 2 तर 0 ला किती पकडतात, 10. 10 × 2 गेलं तर किती राहणार, 8. उरलं 1,
12 3 आणि 1 4 गेले तर किती राहील 8 राहील ठीक आहे म्हणजे 1 ची व्हॅल्यू किती मिळाली 88 तर या पद्धतीने आपल्याला आंसर किती मिळालेला आहे 88 आता नेक्स्ट क्वेश्चन आपण आता इथे बघू 35 39 56 आणि 2 स्टार म्हणजे ही 2 अंकी एक संख्या आहे तिचा पहिला अंक आपल्याला काढायचा एकक स्थानचा अंक तर या संख्यांची सरासरी 39 आहे सगळ्या संख्यांची सरासरी 39 आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल ठीक आहे ऑप्शन मध्ये दिला 0 4 6 आणि 3 या 4 मधून एक अंक इथे असेल तर बघून घेऊ पहिल्यांदा 35 39 आणि 56 ठीक आहे सोबत काय 2 स्टार तर या सगळ्या संख्यांची काय करू आपण बेरीज भागेला एकूण संख्या 1 2 3 4 भागेला एकूण संख्या किती केली 4 तर या सगळ्यांची सरासरी किती आहे 39 ते सरासरी समोर लिहून घ्या म्हणजे सगळ्या संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या केलं तर काय मिळते आपल्याला सरासरी तर याला सॉल्व करताना काय करायचं पहिल्यांदा तिरपा गुणाकार ठीक आहे तर 4 गुणिला 9 केलं 9 36 6 उरले 3 4 3 12 12 आणि 3 15 म्हणजे 156 मिळाले यांचे गुणाकार त्याच्यानंतर यांची आता बेरीज करू आपण तर 6 आणि 9 15 आणि 5 20 20 0 उरले किती 2 त्याच्यानंतर 5 5 आणि 3 8 आणि 3 11 11 आणि 2 11 आणि 2 13 ठीक आहे तर 13 त्याच्यानंतर हा जो प्लसमध्ये 2 स्टार आहे याला जसं तसं लिहू कारण की या स्टार आपल्याला काढायचा आहे मग त्याच्यानंतर आता हे जे 130 आहेत ठीक आहे आपल्याला फक्त 2 स्टार काढायचं आहे स्टार काढायचा आहे तर 130ला त्या साईडला घेऊन जाऊ तर इथे फक्त 2 आणि स्टार ठेवू समोर 156 आहे हे प्लसमध्ये संख्या त्या साईडला जाऊन मायनस होईल 130 तर 156मधून जर आपण 130ला मायनस केलं ठीक आहे तर 6मधून 0 गेलं म्हणजे 6 15मधून 13 गेले म्हणजे किती मिळाले 2 तर इथे काय आला 2 आणि स्टार तर काय आहे 2 आणि काय आहे 6 म्हणजे 2 अंक जसा तसा आहे त्याच्यानंतर काय दिलेलं 6 म्हणजे स्टारच्या जागी काय येईल 6 येईल तर आपल्याला 6 या प्रश्नाचं काय मिळेल उत्तर मिळेल ठीक आहे